नमस्कार मित्रांनो, मी आकाश वाघ। आज मी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक घेऊन आलेलो आहे। आजची ट्रिक अशी आहे की एक फोटो ऐड करून आपण इथे डान्सचे स्टेटस इथे तयार करू शकतो। तर अशी ट्रिक तुम्हाला इथे कोणीही इथे सांगितली नसेल, तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे सांगणार आहे। तर मित्रांनो, ही ट्रिक पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, आपण आता इथे डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला जर एक फोटो ॲड करून डान्सचे स्टेटस तयार करायचं असेल, त्यासाठी आपल्याला इथे एक ॲप्लिकेशन लागणार आहे। तर मित्रांनो, ते ॲप्लिकेशन मी इथे इंटर केलेलं आहे। तर या ॲप्लिकेशनचे नाव आहे जिग्गी। तर या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता। किंवा मित्रांनो, हे जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला ते प्ले स्टोअरवरसुद्धा पाया मिळेल। पण मित्रांनो, तुम्हाला अशा आयकनवाले जिग्गी सर्च करून अशा आयकनवाले ॲप्लिकेशन इथे इन्स्टॉल करायचे आहे। इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला यावर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। ते तुम्हाला कंटिन्यू पाहायला मिळेल, तर इथे कंटिन्यूवर क्लिक करायचे नाही। वरती इथे कट ऑप्शन पाहायला मिळेल, इथे कटवर क्लिक करायचे आहे। कटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारे इंटरफेस पाहायला मिळत असतो। जेव्हा तुम्ही इथे पहिल्या वेळेस हे ॲप्लिकेशन ओपन कराल, तर त्यावेळेस आपल्याला ते इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो। त्यावेळेस आपल्याला इथे एक वेळेस बॅग घ्यायचे आहे। बॅग आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस पाहायला मिळतो। तर यामध्ये आपल्याला इथे कॅमेराचे ऑप्शन दिलेलं आहे, इथे फोटोचे ऑप्शन दिलेलं आहे, तर आपल्याला गॅलरीचे एक ऑप्शन दिलेले आहे, त्यामध्ये क्लिक करून आपण इथे फोटो एक घेऊया। बघा मित्रांनो, हा फोटो मी इथे एक माझा घेतलेला आहे। हा फोटो घेतल्यानंतर इथे लोड होईल। लोड झाल्यानंतर आपल्याला कोणता डान्स इथे हवा आहे हे आपल्याला इथे घ्यायचं आहे। बघा, इथे डान्सचे खाली भरपूर प्रकारे ते ऑप्शन दिलेलं आहे। तुम्हाला कोणता डान्स घ्यायचा आहे हे आपण इथे घेऊ शकता। बघा मित्रांनो, मी इथे हे एक ऑप्शन घेतलेलं आहे। हे ऑप्शन घेतल्यानंतर इथे बघा टक्केवारी होईल। ही 100% टक्केवारी झाल्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे हे आपला डान्सचा व्हिडिओ इथे तयार होणार आहे। तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन एकदम जबरदस्त आहे। ते ॲप्लिकेशन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर मित्रांनो, आपण इथे 100% झाल्यानंतर आपला डान्स कसा दिसत आहे हे आपण इथे पाहूया, आणि सेव्ह कशी करायची ही सुद्धा आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण इथे 94% झालेले आहे, 96 झालेले आहे। तर आपण इथे 100% झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे इथे डान्स पाहायला मिळेल। बघा की अशा प्रकारे इथे डान्स आहे। तर मित्रांनो, आपल्याला इथे शेअरचे सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे। यावर क्लिक करून आपण इथे व्हॉट्सअप, फेसबुक अशा ठिकाणी आपण इथे हे शेअर करू शकतो। बघा की ते भरपूर प्रकारे आपल्याला ऑप्शन दिलेले असतात। नंतर इथे आपल्याला इन्स्टा पाहायला मिळेल। यावर क्लिक करून आपण इथे इंस्टाग्रामवर सुद्धा इथे आपला फोटो इथे अपलोड करू शकतो। नंतर आपल्याला डाउनलोड करायचं असेल, डाउनलोडचे ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करून आपला जो हा व्हिडिओ आहे हे आपण इथे डाउनलोड करू शकतो। तर यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारे इथे डान्सचे ऑप्शन दिलेले आहे। तर मित्रांनो, त्यावर क्लिक करून आपण इथे डान्स करू शकतो। मित्रांनो, अशा प्रकारे हे डान्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथे भरपूर इथे डान्स दिलेले आहे। यावर क्लिक करून तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे डान्स करू शकता। तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन तुम्ही नक्की ट्राय करून पहा, हे ॲप्लिकेशन एकदम जबरदस्त आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी इथे काही नवीन नवीन ॲप्लिकेशन घेऊन येत असतो। तर असेच नवीन नवीन ॲप्लिकेशनची सेटिंग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका। मित्रांनो, आपण आता इथे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत। चला तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये।